शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषि विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्यालयाचे उपप्राचार्य शिवाजी दिघे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, प्रामाणिकपणे व सचोटीने काम केल्याने तळेगाव विद्यालयातील सेवानिवृत्त उपप्राचार्य शिवाजी दिघे हे समाजाच्या गौरवास पात्र ठरले। शिक्षकांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढल्यास समाजात बदल आणि विकास घडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे यांनी केले। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित उपप्राचार्य शिवाजी दिघे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते। प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे, सौसुमन गोडसे पाटील, पंचायत समिती सदस्य सौ आशाताई इल्हे, प्राचार्य व ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ दिघे, शोभाताई दिघे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, नामदेवराव दिघे, तातासाहेब दिघे, सचिन दिघे, सोसायटीचे अध्यक्ष केरू दिघे, पंढरीनाथ इल्हे, मच्छिंद्र दिघे, कचरू पवार, तुकाराम दिघे, भाऊसाहेब दिघे, विकास गुरव, अमोल दिघे, निलेश दिघे, आत्माराम जगताप, सोपान दिघे, प्राध्यापक किसन दिघे, भागवत दिघे, ज्ञानदेव दिघे, विजय गोडगे, पत्रकार रामनाथ बोराडे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मुलाचा सल्ला दिलेला आहे आणि हरिभाऊ सरांचं जर सल्ल्याने वागलं तर खरंच माणूस सुखी आणि समाधानी राहतो। त्यामुळे आपण आपणास मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय थोडक्यात राजे, राजासारखे शाळेत राहिले, राजासारखं शिकवलं, राजासारखेच विद्यार्थी घडवले, सैन्य घडवलं आणि आज गोडगेंनी सांगितलं की शिक्षक कधीच रिटायर होत नाही, ते आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल। शिक्षक कधीच रिटायर होत नाही कारण त्याचं जे ज्ञान त्याचं वाढलं असतं ते सदैव देण्याचं काम त्याचं सदैव चालू असतं आणि जोपर्यंत तो ज्ञान दुसऱ्याला द्यायचं बंद करत नाही म्हणजे तो रिटायर होत नाही। म्हणून शिक्षक हा कधीच रिटायर होतो असं आपल्याला वहिनीने आत्ताच सांगितलं। मी मला वाटलं नव्हतं की वहिनी इतकं छान बोलतील। आपण सर्वांनीच पाहिलं माझ्या कुटुंबाच्या वतीने सरांचं रिटायरमेंटचं आयुष्य दीर्घास लाभो, आरोग्यमय लाभो आणि त्यांच्या आपण आपल्या शाळेची जशी सेवा घडत होती तशीच घडत राहो, आपल्या गावाची सेवा घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। लेकिन शिक्षक जहां जाता है वहां लोगों को सिखाता है, उनकी कभी भी सेवा निवृत्त नहीं होती। वो जहां जाते हैं अपनी आखिरी क्षण तक सिखाते हैं, पर क्या है जब वो हमें सिखाते हैं थोड़ा कष्ट भी होता है, जब वो सिखाते हैं थोड़ा कष्ट होता है। जैसे एक मूर्ति का जब मूर्ति बनाता है तो मूर्ति को ठोकता है, पीटता है उसको आकार देने के लिए, एक सुंदर आकार देने के लिए, तो उस मूर्ति को कष्ट होता है। पर क्या बिना तपे सूरज रोशनी दे सकता है? नहीं दे सकता। सोना भी तपता है तभी बन पाता है, हीरा भी उसमें कट डाले जाते हैं तभी उसमें शाइनिंग आती है, चमक आती है। विद्यार्थियों, शिक्षक एक ऐसा मानुष होता है, एक नदी की तरह होता है, एक पेड़ की तरह होता है। उसके फल हैं, उसके फूल हैं, उसकी छाया, उसकी लकड़ी। एक नदी का पानी वो उसके स्वतः के लिए नहीं होता, वो दूसरों के लिए होता है। आपल्या बाजूला कामापासून दूर होता त्यावेळी मग नवीन फळे तयार त्या ठिकाणी करावी लागते। आता हे सगळं तुम्ही सगळे व्यासपीठावर आहात, तुम्ही सगळे राजकीय माणसं आहेत, एकाची काही जे मुली उभारायची असते की दुसरा, दुसऱ्याची मुली उभारायची असते की तिसरा, किती मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावं लागतं, या ठिकाणी सुद्धा तसंच मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतंय। परंतु गेल्या 26 जानेवारीला मी त्या ठिकाणी आपले सगळे पदाधिकारी आहेत त्यावेळी असं म्हटलं होतं की अण्णांचं स्वप्न आम्ही या विद्यालयामध्ये निम्म पूर्ण केलं, एक इमारत बांधली, त्यावेळी 90 लाख रुपयाची भाऊ इमारत आपण या ठिकाणी उभी केली आणि
एक चांगलं दालन विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी त्यांना चांगली सोय चांगल्या सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी सुरू केला आणि गेल्या 3 वर्षांमध्ये साधारण 350 ऍडमिशन आपले प्लस आपण झालो. विद्यार्थ्यांना कुठे जायची आवश्यकता राहिली नाही, खूप सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी आपण बांधली. आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठबळ आणि गंभीर साथ असल्यामुळं हे सर्व या ठिकाणी अण्णांच्या आशीर्वादाने दत्ता भाऊ दीपक सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण त्या ठिकाणी आपण केलं. आदरणीय अण्णांचं एक स्वप्न होतं की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सुसज्ज इमारती भौतिक सुविधा असाव्यात आणि ते या ठिकाणी आज स्वप्न अण्णांचं आम्ही पूर्ण केलं. ही इमारत या ठिकाणी बांधली, या ठिकाणी 2 बोरवेल आहेत, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, आरो फिल्टर सगळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सगळी स्वच्छतागृह अद्यावत आहे. आपला कॅम्पस बघितला तर तिकडे तुम्हाला कचरा दिसणार नाही, घाण दिसणार नाही. स्वच्छतेला आपण या ठिकाणी महत्व देतोय, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्व देतोय, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातूनही आपण प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. आणि असं करत असताना की आपल्या लॅब ज्या आहेत सुसज्ज असं साहित्य त्या लॅबमध्ये असूनही ती इमारत तेवढी काही आकर्षक नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं मन रमायचं नाही. विद्यार्थ्यांना असं वाटायचं की शहरामध्ये कुठे मोठमोठ्या बिल्डिंग आहे, इथे लॅब चांगली आहे, तिथे लॅब चांगली आहे, आपलं काय. तर या ठिकाणी 26 जानेवारीच्या वेळी मी म्हटलं होते की आपल्याला या ठिकाणी नवीन इमारत प्रत्येक काम त्या ठिकाणी सुरू करायचंय. तर या ठिकाणी असं वाटलं होतं की त्या कामाला वेळ लागेल, पण नंतर मनात असं आलं की शिवाजी दिघे सर सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या इमारतीची पायाभरणी व्हावी आणि म्हणून आम्ही खुदळणाऱ्याचा निर्णय घेतला आणि 25 कोटी रुपयाचं बजेट असणार साधारण 1200 स्क्वेअर फुटाचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत आणि त्याची पायापर्यंत आपण तिथपर्यंत ते काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर मन धनाने या ठिकाणी शिक्षक काम करत आहे. मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी दिघे सरांनी 51,000 जाता जाता देणगी दिली. त्याच्यापूर्वी आमचा एक फरक त्या ठिकाणी शासनाकडे पेंडिंग होता आला. माझे 43,000 त्यांचे 43,000 त्याच्यामध्ये होते आणि अख्ख्या सापचे ते सगळे आम्ही रक्कम जमा करून घेतले. 11,40,000 रुपये त्या ठिकाणी जमा केले आणि त्या इमारत निधीसाठी आम्ही सुपूर्द केले. उर्वरित आणखी जे काय आहे ते 11,40,000 प्लस असणारी जी रक्कम आहे तर शिक्षक तन्मन धनाने या इमारतीसाठी 51,00,000 रुपये डोनेशन त्या ठिकाणी त्यांच्या पगारातलं करणार आहे. या अभिमानाने या ठिकाणी सांगतो कारण विद्यार्थी आपले आहेत, या ठिकाणी सगळं काही आपल्याला उभं करायचंय. तर ते उभं असं काही जादूची कांडी नाही की ती फिरवली की कुणी बसी आई आणि बिल्डिंग उभी करून जाईल. कुठे कामं असतात ती कामं करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी योगदान द्यावं लागतं आणि हे योगदान देणारी माणसं आमचे भागवतराव असतील, इथं डीपी दिघे सर असतील, त्यानंतर राजा असतील आणि दरम्यानची सगळी जी काय माणसं आहेत तन मन धनाने झोकून देणारी खूप वेळ देणारी माणसं या ठिकाणी असणारे शिक्षक यामुळं या ठिकाणी परिवर्तन सुरू आहे. सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं दत्ताभाऊंनी सांगितलं ते राजे राजे ते फक्त नावाला आहे, पण ते राजेशाही कधी त्यांनी ते त्या पद्धतीनं वाढले नाही. त्यांचा अतिशय शांत मनमिळावू आणि असा सजोड असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही अनेक वेळा या शाळेमध्ये आलो, त्यावेळेस त्यांच्याशी अनेक वेळा आमचा संपर्क झाला, परंतु काम आपला विद्यार्थी आपल्या वर्गातील विद्यार्थी हा चांगला घडला पाहिजे एवढाच ध्येय त्यांचं या शाळेच्या माध्यमातून होतं आणि त्यांचं ते काम ते त्या पद्धतीने करत होते निश्चितपणानं. ताईंनी त्यांना खूप असं सहकार्य केलं, परंतु माझ्या माहितीनुसार दोघांकडे जर पाहिलं तर ते सेवानिवृत्तीचं वय त्यांचं असं दिसत नाही अशी त्यांची. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, नवनवीन माहिती आणि महाराष्ट्रातील यशस्वी सरपंचांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या सरपंच माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा सरपंच माझा, एकच ध्यास गावाचा विकास.